आता बातमी आहे सेना भाजप जागा वाटप्याच्या तिढ्यात कोंडीत सापडलेल्या बंडखोर आमदाराची. काँग्रेसचे बंडखोर आमदार कालिदास कोळंबकर यांनी युतीला अपक्ष लढू असा इशारा दिलाय. राजकारणात अस्तित्व टिकवण्यासाठी एखादा राजकीय पक्ष पाठीशी लागतो. जनता माझ्या पाठीशी आहे, मी कुणाला आजमावत नाही असं म्हणत कोळंबकरांनी युतीला इशारा दिलाय. राज्याच्या विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील हे आता एकटेच भाजपमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यांच्या सोबत जे आमदार जाणार होते त्यांच्या भवितव्याचं काय असाही प्रश्न आता विचार जाऊ लागलेला आहे. यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे म्हणायला का होईना पण काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर आहेत आणि त्यांना विचारूयात की कालिदासजी आपण काँग्रेसचे आमदार म्हणून ओळख तर करून द्यावी लागते पण ही ओळख आणखीन किती दिवस आम्हाला करून द्यावी लागते. मी काँग्रेसचा आमदार आहे हे जग जायगा असं काही नाही आहे. पण 10 वर्ष काँग्रेस पक्षामध्ये काम केल्यानंतर माझं एकही काम झालं नाही त्याच्यामुळे मी पक्षावरती नाराज आहे. वैयक्तिक मी कोणावरती नाराज नाही आहे. काल विखे पाटलांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला. अपेक्षित होतं की इतरही आमदार काँग्रेसचे राष्ट्रवादीचे जे आता भाजपमध्ये जाऊ पाहत आहेत तेही राजीनामा देतील परंतु तसं झालेलं नाही आहे. त्याचं कारण काय? काही आमदार जात असतील असतील मी असं म्हणत नाही पण मी 1.5 वर्षापूर्वी सांगितलं की मी कामांसाठी मी देवेंद्र फडणवीस साहेबांना पाठिंबा देणार असं मी जाहीरपणे सांगितलं आहे. मी आता सांगतो नाही आहे निवडणुकीचं वातावरण पर्यंत मी सांगत नाही. मी आधी 1.5 वर्षापासून मी सांगतो आहे आणि इतर पण आमदार आहेत त्यांची नावं येतात माझं. आता उद्या तुम्ही विचारा कोणती नावं काय तेवढं फक्त विचारू नका. पण काँग्रेसमधून अजून आमदार काही बाहेर येत आहेत एवढं नक्की. लोकसभाचा जो निकाल आला शिवसेनेचे जे उमेदवार होते या ठिकाणी राहुल शेवाळे त्यांना तुमच्या मतदारसंघातनं प्रचंड लीड मिळालेलं आहे. बघा एक तुम्हाला सांगतो अजून मतदान त्यांना जास्त जागा असतं. शेवटचे 6 दिवस मला मिळाले अजून 15 दिवस मला मिळाले असते आणि ज्या पद्धतीने उद्धवजी आणि फडणवीस साहेबांचे मला आदेश आले असते कामाला सुरुवात करा म्हणून तर ह्यापेक्षा मी जास्त वोटिंग दिलं असतो. युतीला जेव्हा तुमच्यासारख्या आमदारांची गरज होती त्यावेळेस तुम्ही काम करून दाखवलेलं आहे. मात्र आता जेव्हा आमदारांना गरज आहे त्यावेळेस मात्र शाश्वती मिळताना दिसत नाही आहे. बघा कालिदास कोळंबकर 1990 पासून आमदार आहे. 1985 कालिदास कोळंबकर नगरसेवक झाला त्यावेळी मी 10 जणांचं कॉर्पोरेशनच्या वेळी 10 जणांचं डिपॉझिट जप्त केलं होतं. माझी ताकद आहे नायगावमध्ये जनता मानणारी आहे आणि जनता माझ्या पाठीशी आहे. बघ राजकारणात टिकायचं असेल तर एखादा राजकीय पक्ष पाठीशी असावं लागतो. अप्रत्यक्षरित्या तुम्ही युतीला इशारा देताय की वेळप्रसंगी तुम्ही अपक्षही लढू शकता विधानसभा? नाही मी कोणाला अजमवत नाही आणि कालिदास कोळंबकरनी 1.5 वर्ष कोणाला अजमवलं नाही पण ताकद दाखवली एवढं नक्की. निश्चित तुमच्या ताकदीबाबत दुमत नाही परंतु पुन्हा एकदा हाच प्रश्न विचारेन की जे आमदार ज्यांना शाश्वती हवी आहे विधानसभेच्या जागेची त्याच्याबाबत युतीमध्ये चर्चा लवकरात लवकर होणार का? त्यांची कोंडी होत नाही आहे का असं वाटत नाही तुम्हाला? कोंडी प्रत्येकांची होते. हा निर्णय हाय कमांडने घेतला पाहिजे, उद्धवजींनी घेतला पाहिजे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे कारण भविष्याचं राजकारण त्यांना चालवायचं आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते कालिदास कोळंबकर आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की पक्षाचा पाठिंबा गरजेचा आहे मात्र त्यांची ताकदही आजमावून पाहण्याची वेळ पक्षांनी त्यांच्यावर आणून द्यायला नको. कॅमेरा पर्सन अनिल पवार सोबत ऋत्विक भालेकर, ABP माझा, मुंबई.